तर बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या आईसोबत वडिलांसोबत बाहेर कधी फिरायला गेला आहात का? आपण बाहेर फिरायला जातो आणि काय करतो? बाहेर जाऊन खेळतो. कोणासोबत? आपल्या मित्रांसोबत आपण खेळ खेळतो. मग इकडं तिकडं खेळ खेळतो, इकडं तिकडं फिरतो आणि मग दिवसभर फिरून फिरून आपण आपल्या घराकडे परत येतो. मग समजा आपण आई वडिलांशिवाय बाहेर गेलो होतो, मित्रांसोबत बाहेर गेलो होतो आणि बाहेर जाऊन आपण खूप खेळ खेळले, इकडं तिकडं फिरलो, खूप खेळ खेळले आणि दिवसभर आपण खेळून 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 आता आपल्याला घराकडे परत जायचं आणि मग घराकडे परत जात असताना समजा आपल्या घराची वाटच आपण चुकलो तर आपल्याला आपल्या घराची वाटच सापडत नसेल तर काय होईल? मग आपण काय करू? घाबरून जाऊ, इकडं तिकडं पळू, वाट सापडते का बघू. आणि एवढं सगळं करूनही वाट सापडत नसेल तर मग मात्र आपण घाबरून जातो. मग आपल्या ओळखीचं कोणी दिसते का आपण बघतो, ओळखीचं पण कोणी दिसत नसेल मग मात्र आपण काय करतो? खूप घाबरतो. मग घाबरून घाबरून आपण शेवटी रडायला लागतो. आणि मग त्यातच जर समजा संध्याकाळ होत आली असेल, अंधार पडत असेल, मग काय करणार? मग आपल्याला मात्र खूप भीती वाटायला चालू होते. बघा, तुम्हाला भीती वाटते की नाही अंधाराची? कुणाला अंधाराची भीती वाटते, कुणाला वाघाची भीती वाटते, कुणाला सापाची भीती वाटते. प्रत्येकाला कुठली ना कुठली भीती वाटते, पण सगळ्यांनाच अंधाराची भीती वाटते. अंधार पडलं की मग आपल्याला काही दिसत नाही, काही सापडत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाट कुठली सापडणार? घर कसं सापडणार? मग भीती वाटते की नाही? मग असाच एका वेड्या कोकरासोबत हा प्रसंग घडलाय. ते काय केले? बाहेर तर गेले खेळायला, दिवसभर खेळले आणि परत घरी येताना मात्र घराची वाट चुकलेले. त्याला त्याच्या घराची वाटच सापडत नाही. मग काय होतंय? त्याला वाट सापडते का नाही हे आपल्याला आपल्या ह्या कवितेमध्ये बघायचं. तर आपण बघूया आपली कविता वेड कोकरू.